आषाढी वारीची लगबग लागली वारकऱ्यांना. तब्बल 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर संत मुक्ताई पालखीचा रथ पंढरपूरला निघणार. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर येथील महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी 3 जूनला आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघणार. संस्थानांच्या वतीने जयंती तयारी सोहळ्यानिमित्त सुरू झाली आहे. पालखीची रंगरंगोटी व वारकरी पोशाख विविध कामे सुरू झाली आहे. तब्बल 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर मुक्ताई पालखीचा रथ पंढरपूरला निघणार आहे. 2 वर्षापासून रथ जागेवरच थांबला होता, मात्र यावर्षी पैदलवारी सोहळा असल्याने मुक्ताबाई संस्थेच्या वतीने रथाची व पालखीची रंगरंगोटी या ठिकाणी जयंती तयारी सुरू झाली आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. एबी न्यूज मराठीसाठी उत्तर महाराष्ट्र ब्युरो चीफ संतोष कोसोदे. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागळा टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कै एकादशी आषाढीये. या तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे सगळ्या खानदेशातील नवे महाराष्ट्रातील आणि सगळ्या वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेद लागलेले असतात. आणि आता आदिशक्ती मुक्ताबाई महाराष्ट्रातील सगळे संत समंद संत ज्ञानोबारेण म्हणावं माझे जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी. आणि म्हणून जे जे संत ज्या ज्या ठिकाणी समाधीस्त आहेत त्या समाधीस्थळावरून त्या त्या संतांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आता निघणार आहे. त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे 7 मानाचे पालखी सोहळ्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामध्ये आदिशक्ती म्हणून श्री संत म्हणून मुक्ताबाईंचा अगदी मानाचा आणि फार लांबून जाणारा श्रीक्षेत्र मुक्तनगर ते पंढरपूर अर्थात तापीतीर ते भीमातीर असा पालखी सोहळा उद्या प्रस्थान करणार आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा इतर सोहळ्यांपेक्षा आगळा आणि वेगळा आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, महाराष्ट्रातील तो अगदी मानाचा सोहळा आहे, सर्वात आधी निघणारा सोहळा आहे, सर्वात लांबीचं अंतर असलेलं आहे, सर्वात जास्त दिवस त्याला लागतात, जवळजवळ 6 ते 7 जिल्ह्यातून अनेक तालुके वाड्या वस्तीतून जात असतो, 34 दिवसाचा प्रदीर्घ प्रवास असतो, 650 किलोमीटर पायी प्रवास त्या सोहळ्याचा आहे. आणि जवळजवळ पंढरपूरमध्ये हा सोहळा गेल्यानंतर मला असं वाटते की आदिशक्ती मुक्ताबाईंचा सोहळा गेल्याशिवाय किंवा सामोरे आईसाहेब गेल्याशिवाय कुठल्याही संतांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करत नाही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ते श्रेष्ठत्व संतांनीच मुक्ताबाईला दिलेलं आहे, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती. आणि सर्वात जुना म्हणजे खूप दशकांचा नाही शतकाची परंपरा असलेला हा सोहळा आहे. या सोहळ्याचं या वर्षीचं 313वं वर्ष आहे. आणि असा हा सोहळा उद्या 10 वाजता श्रीक्षेत्र मुक्ताई नगर म्हणजे श्री संत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर जुने मंदिर इथून तो प्रस्थान करणार आहे. आणि असंख्य वारकऱ्यांच्या सहभागाने मराठवाडा खानदेश मध्य प्रदेश आणि विदर्भ आणि संबंध महाराष्ट्रातील वारकरी या प्रस्थान सोहळा हजार लावून आईसाहेबांच्या या सोहळ्याला खऱ्या अर्थाने उद्या सुरुवात होणार आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय.